कारण जे फील्डमध्ये नाही आहेत ना त्यांना हे नाही कळत की 14 तास का लागतात. आधी माझी आई म्हणायची काय करते 12 तास. मी हे कायम म्हणते की माझा फक्त ऍड्रेस बदललाय, बाकी माझं काहीही बदललेलं नाही आहे. म्हणजे मी जसं आईला म्हणायचं की आई ऐक माझं उद्या हे असं आहे, उद्या मी 7 निघणार आहे, मग मी आत्ता नाश्ता हा करेन, मग माझं आत्ता हे ते सेम माझ्या सासूबाई माझ्यासाठी करतात. आणि हे आत्ता बोलताना खूप सोपं वाटत असेल, पण ज्यांचं लग्न झालं त्यांना एक्झॅक्टली कळेल मी काय म्हणते. हिंदीत तेच काम करायचं आहे जे मराठीच्या पॅरलल असेल, म्हणजे मराठीत ज्या पद्धतीची कामं आहेत, ज्या पॉवरफुल जे पॉवरफुल रोल्स किंवा ज्या लेंथचे रोल्स आहेत, मला तेच हिंदीत रेप्लिकेट होत असतील तरच मी हो म्हणतो. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आज माझ्यासोबत आहे अशी दोन कलाकार मंडळी, एक अभिनेत्री जी टेलिव्हिजन असेल, नाटक असेल तिथे लोकप्रिय ठरलीच, पण आता मराठी सिनेसृष्टीत वैविध्यपूर्ण भूमिका जी आहे ती सातत्याने साकारते, तर दुसरा अभिनेता जो आहे तो मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही लोकप्रिय ठरला असा अभिनेता वैभव तत्वादी आणि ऋता दुर्गुळे आपल्यासोबत आहेत सर्किट चित्रपटाचं निमित्त. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात आधी कसे आहात तुम्ही, काळजी घेताय ना? हो, प्रमोशन चांगले झालं. कारण तुमचं प्रमोशन IPL मध्ये पण जोरदार झालेलं आहे. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स, कमाल एक्सपिरियन्स. म्हणजे ऑब्विसली टेन्शन, मला खूप टेन्शन आलं होतं कारण लाईव्ह होतं. आणि हॅट्स ऑफ टू यू गाईज, तुम्ही कसं करता लाईव्ह आय डोंट नो. मला ते 20 मिनिटं मला असं आलं होतं, मी बरोबर बोलते ना, मी मार्क वर आले, मी ते 20 मिनिटं मला कळेच ना की मी आता मार्कावर आले नाही आले होते. ते इनेअरमध्ये जे चालू होतं, ओ गॉड, इट वॉज सो गुड, बट इट वॉज अ व्हेरी नाईस ऑपॉर्च्युनिटी. खरंच खूप भारी वाटलं मला, तर मला खूप मजा आली. खूप खूप मस्त एक्सपिरियन्स होता, कारण त्यांनी मला असं सांगितलं होतं की हे बघा कसं आहे ना वैभव सर, आम्ही जेव्हा सांगू तुमच्या इथे कानात की आता थांबायचं, कारण मग ते 20 सेकंद पण जर तुम्ही जास्त बोलला ना तर पूर्ण ते अक्रॉस ते लाईव्ह असतं, त्यामुळे ते खूप गडबड होते. नंतर ते म्हणे एकदम पण थांबू नका, म्हणजे असं होईल ना तर ऑड. तर ऋतू आणि माझ्या मनात असं होतं की आता आपण खूप छान थांबा, असं थांबू नका, पण काय करायचं आवडतं घ्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी बसलो होतो, ती नंतर ऋतूला दुसरं काम होतं म्हणून ती निघाली होती, पण कॉमेंट्री बॉक्समध्ये तो वेगळाच एक्सपिरियन्स होता. आणि तो इतकं केऑटिक असतं, कारण तुमच्या कानात ते सांगतात हा आता यांनी मागच्या वेळेसनं 4 चौके मारले होते, तितक्या तुम्ही आता हा चौकार आहे. आणि तिकडे मी किरण मोरे सरांसोबत बसलो होतो, मी सरांना म्हटलं सर हॅट्स ऑफ, कारण इतका गोंधळ चालू असतो त्याच्यात, पण तुम्ही त्या लईत बोलत असतात आणि काय होतं कानात खूप काहीतरी दुसरं बोलतं, चुकून जर काही भलताच शब्द निघाला ना तर तो अक्रॉस द ग्लोब तो आणि लाईव्ह यार क्रेझी. त्यात माझ्या कानाचं इनर बसतच नव्हतं, तर ते थोडं ब्लँक झालं तर मला असं वाटायचं की शूट निघालंय, शूट आता काय सांगत असतील मला, तर मला कसं कळणार वगैरे. पण छान प्रमोशनच्या निमित्तानं काहीतरी वेगळं एक्सप्लोर या निमित्तानं मला करणार. पण ऋता तुझं सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन, कारण अनन्यामधील तुझ्या परफॉर्मन्ससाठी विविध पुरस्कार जे आहेत तुझ्या नावावर होत आहेत, तर ते कसं वाटतं? कारण याच ठिकाणी अनन्याचा जेव्हा त्यावेळेस तू धाकधूक होती, आमचीही होती, कारण तुझंही पदावर, पण तू एक मैत्रीण म्हणून ते छान होतं. तुला काय पण थँक्स टू यू गाईज ऑल्सो, कारण मी प्रेस शोला तेव्हा जस्ट म्हणजे मी होते इथे, कारण इथे माझे इंटरव्ह्यूज होते तेव्हा भेटायला आले होते. बट यू गाईज हॅव ऑलवेज बीन व्हेरी सपोर्टिव्ह. आणि म्हणजे मला एक आवडलं की ते फक्त माझंच पदार्पण नव्हतं, सगळ्यांना अनन्या कधी येणार, आणि आता हे म्हणजे आता फायनली लीप ऑफ फेथ घेतली आहे, तर ते इवन यू गाईज वेलकम मी इवन बिकॉज रिव्ह्यूजमध्ये पण सगळं छान, आणि इट वॉज व्हेरी नाईस. आणि आय एम ग्लॅड की म्हणजे असं माझे घरचे खूप खुश होते, असं म्हणतात आता आपण शेल्फ मोठं करूया वगैरे असं, तसं ते असं सगळं बघितलं छान वाटतं. बट या ऑब्व्हियसली लॉंग वे टू गो, आणि अवॉर्ड्समध्ये रमायचं नाही फार, खूप काम करायचं आहे, त्यामुळे या इट्स फाईन, इट्स नाईस. आणि सर्किटचं निमित्त आहे तुझ्यासाठी सर्किट पण काय? माझ्यासाठी सर्किट खूप काम करणं, जे मी कायम करत आले, म्हणजे मला संभव एक किक मिळते मी खूप कामात असले की, मला काम नसलं की असं वाटतं अरे यार मी काय करते असं, तर माझ्यासाठी सर्किटपणा खूप काम करणं. ह्यासाठी म्हणजे सर्किटला नॉर्मली एक नेगेटिव्ह कॉनोटेशन असतं की हा सर्किट आहे, सर्किट आहे तो त्यातला भाग तर चित्रपटात आम्ही कव्हर केलाच आहे की अँगर मॅनेजमेंट इश्यू असलेल्या मुलाला आम्ही सर्किट असं त्याला म्हणतात सगळे. पण आय गेस सर्किटला ना एक पॉझिटिव्ह साईड पण असते की तुम्ही तुमच्या ध्येयासाठी जेव्हा वेडे होतात ते ध्येय मिळवण्यासाठी, तशी व्यक्तीला पण एक कुठेतरी सर्किट असतो, ती व्यक्ती पण सर्किट असते. आणि मला असं वाटतं जे जितके पण सक्सेसफुल माझे मित्र मी पाहिले आहेत किंवा कलाकार मंडळी किंवा इतर क्षेत्रात ते सक्सेसफुल लोक, ते ध्येयासाठी कुठेतरी सर्किट होते, त्यामुळे ते आज त्या पोझिशनला आहे असं मला वाटतं. सो सर्किटला अशा दोन्ही बाजू आहे.
पण वैभव सोबत काम करण्याचा अनुभव कसा, म्हणजे सुखकर असेल तुला सेटवर काही शेरो शायरी वगैरे? पण व्हेरी फ्रँकली सेटवर डेफिनेटली एवढा वेळ मिळतो. अगदी. आणि आम्ही बऱ्यापैकी असे स्वभावाने खूप सिमिलर आहोत, आमचं सेम पेजवर असतो आम्ही, त्यामुळे ते खूप टेन्शन नव्हतं. नाही तर बापरे, नाही तर कोणाची एनर्जी वेगळीच, आणि त्यात अर्धं टेन्शन येतं की आता मी कसं, म्हणजे कसं मॅनेज करू. पण आमचं एक असं होतं की ऑल्सो आम्ही सेटवर जायच्या आधी वी वर ऑल वेल प्रेप्ड. आमचं वाचन झालं होतं, आमचे वर्कशॉप झालेले होते, त्यामुळे वी एक्झॅक्टली न्यू की यु नो जाऊन काय करायचं आहे, कसं झालं. पाठांतराचा दोघांचाही प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे ते एक पण खूप चांगलं होतं की मी सिंकमध्ये होतो. आणि यार ही इज व्हेरी नाईस, म्हणजे एकतर तो अत्यंत खूप बॅलन्स्ड आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं क्रेडिट आहे की त्यांनी सिद्धार्थ इतकं छान उत्तमपणे काम केलं आहे, कारण तिथे तो एकदम असं त्याला रागीट वगैरे दाखवलं आहे, पण तो अदरवाईज ही इज व्हेरी बॅलन्स्ड. आणि त्याचं जे एक आहे की तो सतत यु नो ही वॉन्ट्स टू डू बेटर एव्हरी टाईम. ही इज लिटल की हे ओके होतं आहे ना, हे ठीक होतं आहे ना, तर मला असं वाटतं एवढं काम केल्यानंतर पण हे वाटणं, आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट इज व्हेरी नाईस अबाउट हिम. आता कथा वैभव, म्हणजे काही चित्रपट असतं किंवा ट्रेलरमधनं आपण प्रेडिक्ट करतो की अशा अशा पद्धतीची स्टोरी लाईन असेल, पण हे अनप्रेडिक्टेबल आहे आणि शेवटपर्यंत गुंतवून ठेवणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी या भूमिकेसाठी काम करणं ते कसं कशा पद्धतीनं होतं? मला सगळ्यात आनंद यायचा झाला की नॉर्मली काय होतं की कलाकाराला त्याचा स्वभाव जसा असतो रिअल लाईफमध्ये, त्याच्या आजूबाजूचेच पात्र मिळतात की गुड बॉय आहे हे. पण जेव्हा हे पात्र माझ्या वाटेला आलं ना, तर कुठेतरी छान वाटलं की यार चला, म्हणजे तुला कॉन्फिडन्स आहे माझ्यावर ॲज अन ॲक्टर की मी वेगळं पण काही करू शकतो. द मोमेंट ही नरेटेड द स्क्रिप्ट टू अस, म्हणजे ऋताला किंवा मला किंवा इतर कलाकारांना, पण आय गेस पहिल्या नरेशननंतरच सगळ्या कलाकारांनी हो म्हटलं, कारण ती स्क्रिप्ट तेवढी तगडी होती. आणि ट्रेलर जेव्हा कट झालं, जेव्हा ट्रेलर पहिल्यांदा झालं ना, तर बरेच लोक म्हणाले यार काहीतरी खूप इंटरेस्टिंग वाटतंय पण पूर्णपणे कळत नाही. आय गेस द क्रेडिट गोज टू द एडिटर की असं तो कट केला की टीस करून टाकलंय, पण एक्झॅक्टली गिव अवे पण नाही झाला की काय बाबा सुप्त आहे. आणि मी स्वतःचा चित्रपट आहे म्हणून किंवा आय एम अ पार्ट ऑफ दॅट म्हणून म्हणत नाही, पण ॲज अन ऑडियन्स जेव्हा तुम्ही ती फिल्म बघता ना, तर पूर्ण वेळ तुम्ही गुंतलेले असतात आणि सगळे इमोशन्स आहेत. म्हणजे इट्स नॉट, तुम्ही एक लेबल नाही देऊ शकत की थ्रिलर आहे काही रोमॅन्टिक आहे. यू हॅव रोमॅन्स, यू हॅव थ्रिल, यू हॅव फिअर, यू हॅव इंटेन्स रिलेशनशिप्स, ह्या सगळ्यांचं एक सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या गुंफल्या गेल्या आहेत ना, त्यामुळे प्रेक्षक म्हणून असं खऱ्या अर्थाने पैसा वसूल वाटतो. आणि थिएटरमध्ये बघायला खूप मजा वाटते, कारण कालच आमचं एक स्पेशल स्क्रीनिंग झालं होतं आणि आम्ही तिकडे प्रेक्षक म्हणून बसलो होतो. आणि मी त्याला म्हटलं होतं ऋताला की ऋता आपण ना इंटरव्ह्यूज देऊया, आपण जस्ट 5 मिनिटं थांबूया तिकडे सगळ्यांसोबत आणि मग आपण जाऊया, कारण की आपण त्या डबिंगच्या पाहिल्याच आहे गोष्टी. यू विल नॉट बिलीव्ह 35 मिनिटं कधी संपले कळलंच नाही, आणि ऋता म्हणणार इंटरव्ह्यूसाठी बाहेर लोक थांबले चल चल. सो आय गेस दॅट इज द क्रेडिट ऑफ द फिल्म मेकर की तुम्ही म्हणजे बिंग अ पार्ट ऑफ दॅट फिल्म, तिच्या तुम्ही बघतात तसं पहिल्यांदा बघितल्यासारखा फील येतो. म्युझिक खूप छान झालं आहे, त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षकांना ही फिल्म डेफिनेटली आवडेल. ऋता तुझा कसा राहिला प्रवास सर्किटचा? ॲक्च्युली मी जेव्हा सर्किट शूट करत होते तेव्हा मी मनो उडूडू झालो पण शूट करत होते. तर मी डे शूट सिरियलचं करत होते आणि रात्री मी तो जो आमचा एका रात्रीचा जो सिक्वेन्स आहे ते आम्ही 11 नाईट्स असे शूट केले, त्यातले 7 नाईट मी सलग, म्हणजे सकाळी डे आणि रात्री असं शूट केलेलं आहे. तर खरं तर खूप हेक्टिक होतं व्हेरी फ्रँकली, बट वॉट एन एक्सपिरियन्स, कारण सगळं करायला मिळालं जसं वैभव म्हणाला तसं. त्याच्यात रोमॅन्स आहे, त्याच्यात थ्रिल आहे, त्याच्यात ॲक्शन आहे. आणि वॉट आय लाईक बेस्ट अबाउट इट की म्हणजे ॲक्शन आहे म्हणून आता फक्त मुलगाच करेल ॲक्शन किंवा मेल लीडच करेल ॲक्शन असं नाही, इट इज व्हेरी बॅलेन्स्ड. म्हणजे आरोहीला पण तेवढाच स्कोप आहे. आणि मला असं वाटलं की त्या 2 तासात, म्हणजे आता वैभव पण मगाशी तेच म्हणाला की आम्ही प्रत्येक जॉनरचं काम केलं त्या 2 तासात. आणि आता आम्ही जेव्हा सलग बघतो तेव्हा मला ते जास्त जाणवतं, तेव्हा कारण आपण ऑब्व्हियसली नॉन लिनियर शूट करतो तेव्हा इतका अंदाज येत नाही पटकन, पण सलग बघितल्यावर अरे हो यार, म्हणजे आता परत असं रिव्हील नाही करू शकत फार, पण एक जर्नी आहे कपलची फ्रॉम कॉलेज टू टिल दे गेट मॅरिड, मग पुढे काय घडतं, त्यामुळे ते सगळं त्या 2 तासात आहे. तर ते मला असं वाटतं ते खूप कमी वेळा करायला मिळतं, तर ते मला एक्सप्लोअर करायला खूप मजा आली. पण एक डेफिनेटली आहे की सुरुवात जिथून झाली तिथून एक डोक्यात राहतं ना की शेवट असा असेल कुठेतरी. क्रेडिट गोष्ट रायटर डिरेक्टर की सुरुवात अशी झाली आणि शेवट कुठेतरी असा गेला की हे वाटलंच नाही यार असं होईल फिल्ममध्ये, त्यामुळे ते एक खूप असं एक काय म्हणतात तुम्ही गुंतलेले असतात पूर्ण वेळ चित्रपट. पण वैभव तू कशा पद्धतीचं काम सध्या शोधतो किंवा कोणतं काम वेलकम करतो असं सांगूया,
कारण सध्याचे छोटे काही शॉर्ट व्हिडिओज मध्ये घनचक्कर सारखं काम असेल किंवा हिंदी मधलं लिपस्टिक अंडर माय बुरखा सारखं काम असेल, तर हिंदीतला तो बॅलन्स आणि मराठीतही ते करतोय सातत्याने, तर त्याबद्दल थोडस तो ग्राफ कशा पद्धतीने पाहतो? मी एवढंच फक्त पाहतो की मला हिंदीत तेच काम करायचं आहे जे मराठीच्या पॅरलल असेल, म्हणजे मराठीत ज्या पद्धतीची कामं आहेत, ज्या पॉवरफुल जे पॉवरफुल रोल्स किंवा ज्या लेंथचे रोल्स आहेत, मला तेच हिंदीत रेप्लिकेट होत असतील तरच मी हो म्हणतो. कारण मला फ्रँकली असं वाटतं की सगळ्या इंडस्ट्रीज एकाच लेवलवर असतात, मी कोणाला वरती खालती असं मानत नाही, त्यामुळे इट्स ऑल द सेम, इट्स इंडियन फिल्म इंडस्ट्री. त्यात बाय द वे वी हॅव मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ असं आहे, त्यामुळे आणि आय एम एन इंडियन ॲक्टर. कारण की ते आता ओ टी टी आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना की खूप पुसट झाल्या आहेत रेषा, त्यामुळे मला असं नाही वाटत की दुसरी कोणती इंडस्ट्री मोठी आहे मग तिकडे मी काही करू फक्त जस्ट टू बी अ पार्ट ऑफ दॅट इंडस्ट्री, असं माझ्याच्याने होत नाही. सो मराठीत आत्तापर्यंत जेवढं काम केलं की आज मराठीसाठी जे रोल्स मला ऑफर होत आहेत तसेच रोल जर दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीतून आले तरच मी ते करीन असं माझं एक होतं. पण बाय गॉड्स ग्रेस निर्मल पाठक की घर वापसीसारखे वेबसिरीज जेव्हा वाटेला येतात तर ॲज अन ॲक्टर खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स असतो तो, आणि आय एम ग्लॅड की तसं त्या साईडनी पण तसे ऑफर्स होत आहेत. तू कसं एक्सप्लोअर करते आता मराठी सिनेसृष्टीतलं काम आणि काय काय बऱ्याच गोष्टी येत असतील तुझ्याकडे प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून, तर ते कसं वेलकम करते त्या गोष्टी? खरं तर मी काही प्लॅन नाही केलं आहे, कारण एक गोष्ट मला कळली, प्लॅन केलेलं काहीतरी वेगळंच घडतं मग नंतर मग प्लॅन केलेलं ते पुसा, मग परत आपलं माइंडसेट बदलतं, मी आय एम जस्ट गोईंग विथ द फ्लो. कारण आता सर्किट ही माझी तिसरी फिल्म आहे, त्याच्यानंतर मी अजून एक फिल्म केली आहे, मी 3 वेब शोज केलेले आहेत, तर ते आत्ता ह्यावर्षी येतील, त्यामुळे आय थिंक मी ह्यावर्षी तरी तिला फक्त प्रमोशन करण्यातच तिचा वेळ जाणार, नवीन काही शूट करायला तिला वेळ नसणार. सलग प्रमोशनच करशील जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर. आय होप चालेल मला ते, मला तेही कधीतरी अनुभवून बघायचं आहे, पण आता तरी असं काही नाही आहे. बट डेफिनेटली आय हॅव बीन गिव्हिंग लॉट ऑफ ऑडिशन, स्क्रीन टेस्ट फॉर हिंदी ऑल्सो, आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की काहीतरी छान मिठी रोल मिळाला. तर कारण माझं असं काहीही नाही आहे की यु नो आय जस्ट वॉन्ट टू डू द सेंट्रल कॅरेक्टर, आय जस्ट वॉन्ट टू डू यु नो लीडच करायचं वगैरे, असं मला काही नाही आहे. कारण आता मला असं वाटतं की जसं वैभव म्हणाल ते तसं इवन यु नो की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल फर्जीमध्ये शाहिद कपूरच्या मित्राचं ज्याने काम केलं, ही सो गुड, आणि त्याशी त्याचा इंटरव्ह्यू पाहिला म्हणजे मला झालं यार इतकं गोड काम केलंय त्यांनी. आणि कधी कधी कुठल्या तरी एका ह्याच्या साचेत आपण अडकतो की नाही मला हे असंच काम करायचं, आणि मग खूप ऑपॉर्च्युनिटीज निघून जातात. मी असं स्वतःसाठी काहीही केलेलं नाही आहे, मला असं वाटलं की मी इथे खरंच काहीतरी बरं करू शकते, तर मी ते डेफिनेटली घेणार. सो आय एम जस्ट रिअली वेटिंग राईट नाऊ. सर्किट चित्रपटाचं वैशिष्ट्य आणखी असं, तुम्ही दोघं एकत्र आहात, चित्रपटाचा विषय वेगळा आहे, कथा वेगळी आहे, आणि मधुर भांडारकर हे यांचं जोडणं या चित्रपटासोबत, तर त्यांच्यासोबतची भेट असेल किंवा त्यांनी केलेलं काम याबद्दलची थोडंसं? खरं तर आम्हाला माहीत नव्हतं आधी की जेव्हा त्यांच्यासाठी एक स्क्रीनिंग आहे तेव्हा आम्ही दोघंही ऑब्विसली आपापल्या कामात होतो, पण नंतर आम्हाला कळलं की मधुर सर इज ऑन बोर्ड अँड ही इज प्रेझेंटिंग द फिल्म, आणि त्यांनी भेटायला बोलवलं आहे असं, बिकॉज ही लाईक आर वर्क. सो ते म्हणजे खरं तर म्हणजे कसं वाटतं की कुठेतरी कधीतरी म्हणजे मला असं वाटतं कधी माझ्या घरी ह्या फिल्ममधलं कोणीच नाही आहे, सो आय डोंट नो, मला कधी कधी कळत नाही की हे बरोबर आहे, हे राईट आहे, म्हणजे एम आय गोइंग ऑन द राईट पाथ, आय डोंट नो असं. आता तरी प्रतीक इज व्हेरी हेल्पफुल, मे बी माझ्या सासूबाई ह्याच फिल्डच्या आहे, तर कुठेतरी म्हणजे आत्ता मधुर सरांनी आम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये दोघांना मेन्शन करणं, यु नो मिलिंद सरां मिलिंद सर तर ऑब्विसली इज अ व्हेरी बिग ॲक्टर, रमेश सर तर आहेतच, पण माझ्यासाठी ती अशी कौतुकाची थाप, म्हणजे मला थोडं ते पुश करतं की अच्छा ओके ठीक आहे बरं चाललं आहे आपलं, आय वी कॅन ऑब्विसली देर इज लॉट टू अचीव, ते कायमच असतं, आपल्याला खूप पुढे जायचं असतं, पण असं मध्ये मध्ये त्या जर्नीमध्ये असे थोडे यु नो असं मिळालं की हा ही अच्छा कधी आहे यार हे, तर ते छान वाटतं. तर त्यांच्या म्हणजे मी आय सीन हिज फिल्म्स, मला बिलीवच होत नव्हतं की अरे ही सीइंग इट, अँड ही इज ऑल्सो व्हेरी ग्राउंडेड, ते खूप ग्राउंडेड आहेत, ते खूप स्वीट आहेत, आणि ते खूप हंबल आहेत, आणि मला असं वाटतं म्हणूनच ते आज तिथे आहेत, बिकॉज त्यांनी ते इतकं जपलं आहे, म्हणजे आउट ऑफ रिस्पेक्टच ते आजूबाजूला असलं की असं वाटतं की अरे ही इज म्हणजे असं कसं आहे, ही डझंट मेक अस फील की इज 5 times नॅशनल अवॉर्ड विनर अँड पद्मश्री, असं अजिबातच वाटत नाही, ही इज व्हेरी स्वीट अँड इज व्हेरी डाऊन टू अर्थ, आय थिंक दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट हिम. वैभव डेफिनेटली, कारण मधुर भांडारकरांचं नाव जेव्हा प्रेझेंटर म्हणून येतं तर प्रेक्षकांना कुठेतरी खात्री होते की ही फिल्म चांगली असणार, कारण किंवा त्यात चांगले इश्यूज असणार आणि ती एंटरटेनिंग असणार,
तेव्हाच त्यांनी सपोर्ट केला. त्यामुळे कुठेतरी एक प्रोजेक्टला पण एक वेगळ्या पेडेस्टलला नेऊन ठेवतो आपण वेन यू हॅव अ टीम लाईक दिस. आय थिंक दॅट आणि त्या सर्किटचं हे सगळ्यात महत्त्वाचं तेच झालं की टीम खूप छान जुळून आली, राईट फ्रॉम द प्रोड्युसर्स टू द डिरेक्शन टीम टू द म्युझिक, सगळेच इतके चांगले आहेत ना, सगळी टीम इतकी चांगली झाली आहे. त्यामुळे आणि जेव्हा ती टीम जुळून येतं ना, ती भट्टी जेव्हा जुळून येतं ना, कुठेतरी स्क्रीनवर दिसतं की दे हॅड अ ग्रेट टाईम, दे एन्जॉईड व्हॉट दे डिड. आणि आय गेस मग ते कुठेतरी प्रेक्षकांच्या म्हणजे पसंतीस पडतं. ऋता, तू प्रतीक यांचा उल्लेख केलास, त्यासाठी विचारते की कशा पद्धतीने, कारण सेम इंडस्ट्रीचा पार्ट असल्यामुळे तुला कशा पद्धतीने इनपुट्स किंवा एनकरेजमेंट त्यांच्याकडनं मिळत असते? ॲक्च्युली मी जरा म्हणजे मी जेव्हा वेन आय स्टार्टेड विथ माय सिरियल, सो हे 12-12 तासाचे शिफ्ट, मग मुलगी सकाळी 5 जाते, ती डायरेक्ट 10 येते, म्हणजे हे माझ्या फॅमिलीसाठी वॉज एव्हरीथिंग वॉज न्यू. आणि माझी आई सतत असं म्हणायची की बापरे हिला सासर म्हणजे कसं मिळेल की युनो, कारण या छोट्या छोट्या गोष्टी खूप एक्सप्लेन करायला लागतात, कारण जे फील्डमध्ये नाही आहेत ना त्यांना हे नाही कळत की 14 का लागतात. आधी माझी आई म्हणायची काय करते 12 बिकॉज काही माहीतच नाही, पण आता शी नोज, कारण ती आता ते 12 पण तिला माहित होतं की शी इज टू कॉल, अच्छा 1:30 ब्रेक होतो, मग तिला 1:30 तिचा मेसेज येणार की मी कॉल करू का, बिकॉज शी नोज की अच्छा ओके हे असं, कारण तिने येऊन बघितलं. तर ह्या इतक्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या इतक्या मॅटर करतात. आणि माझं मला मी हे कायम म्हणते की माझा फक्त ॲड्रेस बदलला आहे, बाकी माझं काहीही बदललेलं नाही आहे. म्हणजे मी जसं आईला म्हणायचं की आई ऐक माझं उद्या हे असं आहे, उद्या मी 7 निघणार आहे, मग मी आत्ता नाश्ता हा करेन, मग माझं आत्ता हे ते सेम माझ्या सासूबाई माझ्यासाठी करतात. आणि हे आत्ता बोलताना खूप सोपं वाटत असेल, पण ज्यांचं लग्न झालं त्यांना एक्झॅक्टली कळेल मी काय म्हणते. म्हणजे इट इज इट हॅज दे हॅव बीन अ व्हेरी युथ सपोर्ट अँड दे हॅव ऑलवेज बीन. म्हणजे तुम्हाला सासूबाई जाऊन येऊन सांगायला मुग्धा जाते, तुम्ही म्हणा हो पहिले करिअर का देखा तू, तू टेन्शनमधले घर का, मग हे खूप ऑल्सो बिकॉज शी इज बीन देअर. आणि प्रत्येक तर म्हणजे त्याचं रोजच शूट असतं, त्यामुळे त्याचं पण म्हणजे मला हे एक्सप्लेन नाही त्याला करावं लागत की यार आज मला 2 मग उद्या मला सकाळी 6 उठायचं आहे, आणि मग मला मी नसणं म्हणजे तू निघेन तेव्हा मी नसणं, ते असं मला मे बी नीट एक्सप्लेन नाही करता येते, पण ते ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांना ते कळेल की मी काय म्हणते, कारण एव्हरी या आणि ते थँक्स टू देम या या या. त्यामुळे ते खूप छान आहे, कारण अशा पद्धतीची फॅमिली मिळणं खरंच नशिबाचं वाग आहे, आणि तुला खूप छान सपोर्ट मिळतोय ते बघून छान वाटतंय. वैभव, तू अर्थात मी सुरुवातीला उल्लेख केला शेरोशायरीचा, तर मी तुला आज ते प्रत्येक मुलाखतीमध्ये तुला मी ते सांगते, तर आज सर्किटच्या निमित्तानं तू काही जर पेश करेंगे आप. एक मी आत्ता मध्ये एक शेर ऐकला होता, मला तो खूप आवडला होता की आई जो रुत सुहानी तेरी याद आ गई, महकी जो रात रानी तेरी याद आ गई, खुद को संभाले रखा था यादों की भीड़ में, खुद को संभाले रखा था यादों की भीड़ में, कल ऐसा बरसा पानी तेरी याद आ गई. वा वा खूप छान वाटलं वैभव, पुन्हा एकदा तुझ्या तोंडून हे ऐकायला. सर्किटचं निमित्त आहे, खूप छान प्रमोशन सुरू आहे, आणि काही दिवसावर चित्रपट प्रदर्शन आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या चित्रपटासाठी, आणि आत्तापर्यंतचं तुमचं काम जे प्रेक्षकांनी पसंत केलं या चित्रपटालाही तितकाच रिस्पॉन्स मिळू दे छान, यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.